नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात मी आपली सखी प्रज्ञा मिळगळ आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसं? अगदी मनापासून. बरं, आता मी आणि माझं मन यात काय फरक आहे? बरं, आता हे मन असतं ते सगळ्यांकडे असतं आणि प्रत्येकाची स्वतःची अशी स्वतंत्र मानसिकता असते, हो की नाही? परंतु हे मनाचं गमक उलगडणं कठीण काम आहे. तसं म्हणूनच बहिणाबाई थेट देवालाच प्रश्न विचारतात, देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. असं हे मन कुणाचंही ऐकत नाही, थांब म्हटलं तरी थांबत नाही, कुठं जाते ते सांगत नाही, स्वतःचंही असलं तरी सुद्धा ते ऐकत नाही. बरं, जेव्हा ते बरं असतं तेव्हा सगळं ठीक असतं, परंतु कधी कधी हे मन रुसतं, खट्टू होतं, उदास होतं, कधीतरी त्याचं काहीतरी बिनसतं. आपल्या नकळत ते कधी कधी आजारी सुद्धा पडतं. ते स्वस्थ असलं की सगळं छान आणि आलंबिलं असतं, परंतु त्याचं स्वास्थ्य हरवलं की त्याचे परिणाम मात्र गंभीर होऊ शकतात. आणि असं हे मनाचं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य जपणं आपल्या हातात आहे आणि ते आपण जपू शकतो. ते कसं, तेच आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक स्वास्थ्य, समस्या आणि उपाय. जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त आजचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी म्हणून आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रसाद देशपांडे. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. नांदेड इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मनोविकृती चिकित्सा विभागामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर आशिष कुठे यांना. नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. नागपूर इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ते मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे तुमच्या मनात जर काही तुमच्या मनाविषयी प्रश्न असतील तर आवर्जून फोन करा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या 2490805024, 2490805050. आणि मोबाईल धारक मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. नेहमीप्रमाणेच काही सूचना. तुम्ही फोनवरनं बोलणार तेव्हा आपल्या TV चा आवाज पूर्णतः बंद करा. जेव्हा मोबाईलवरून बोलणार तेव्हा फोन अशा ठिकाणून करा जिथे आसपास आवाज नसेल आणि हो, नेटवर्क उत्तम असेल. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक स्वास्थ्य, समस्या आणि उपाय. तर प्रश्नाच्या अनुषंगाने तुमचे जे प्रश्न आहेत ते अपेक्षित आहेत. मंडळी, कसं आहे ना, सुधीर मुगाने एक छान गाणं लिहिलेलं आहे, त्यात ते लिहितात, मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, तुझ्या परी गूढ सोपे होणे मला जुळेल का. बरं, आता हे गूढ सोपं होणं तर कठीणच आहे, परंतु मनाचं स्वास्थ्य जपणं हे मात्र आपल्याला नक्कीच जुळवून घेता येईल. म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर प्रसाद यांना मला विचारायचं की मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या म्हणण्यानुसार 5 घटक एकत्र आलेत की मानसिक स्वास्थ्य निर्माण होतं. पहिलं म्हणजे सेन्स ऑफ वेलबिईंग, आपलं असणं यातच आनंद असला पाहिजे, असंच पाहिजे तसंच पाहिजे असा हट्ट नसावा. दुसरी गोष्ट आपल्या क्षमतेंची जाणीव असावी. तिसरी गोष्ट दैनंदिन ताणतणाव पूर्णपणे मात करता येण्यासारखं आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करावा. चौथं, केलेल्या कामाचा मोबदला आणि आनंद मिळेल असं काम करावं. आणि पाचवं, जे आपण बहुतांश वेळेस विसरतो, ते म्हणजे देणं लागतो, आपण समाजाला दिलं पाहिजे, या देण्याच्या भूमिकेत आपण राहावं. तर हे सगळे 5 घटक एकत्रित आले की मानसिक स्वास्थ्य आहे असं आपण समजू शकतो. म्हणजे फार छान व्याख्या आहे, पण तरी सुद्धा मानसिक स्वास्थ्य असणं किंवा पॉझिटिव्हली सकारात्मक आपण असणं किंवा गुड हेल्थ, गुड मानसिक हेल्थ असं जर म्हणायचं झालं तर डॉक्टर आशिष तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? बघा, मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक आरोग्य जर आपण विचार करतो की व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ किंवा सकारात्मक मानसिक आरोग्य, त्याचा अर्थ असा होतो की मानसिक आरोग्य नसणं म्हणजे मानसिक आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य नाही. त्याच्याशिवाय एखाद्या व्यक्तीला त्याच्या परिस्थितीशी जुळणं, त्या परिस्थितीशी सामोरे जाणे, ते जात असताना त्यांना बाळगलेली मनशक्ती किंवा असलेली संवेदन क्षमता ती आपल्याकडे असणे म्हणजेच बहुतेक सकारात्मक मानसिक आरोग्य. अच्छा. सोबत सोबत रोजच्या जीवनामध्ये आपण विचार करतो की बाबा मला खूप ताणतणाव आहे. ताणतणाव काय असतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही घटना घडत असतात, त्या घटना घडत असताना त्याच्या विचारांचा आणि भावनांचा त्याच्यावर फरक पडत असतो किंवा प्रभाव पडत असतो आणि त्याच्यावरच आपलं वर्तन त्याच्यावर अवलंबून असतं, त्याला आपण बिहेवियर असं म्हणतो. पण हे करत असताना एखादा व्यक्ती
त्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असतो. एक अनुरूप प्रतिसाद किंवा विपरीत प्रतिसाद. अनुरूप प्रतिसाद असेल तर आपण म्हणू की त्याला आवश्यक ताण येऊन तो त्याचे जे परिणाम होतात ते चांगले होतील. पण कदाचित जे त्यांनी दिलेला प्रतिसाद विपरीत असेल तर तो ताण किंवा तो अनावश्यक ताण एखाद्या वेळेस वाईट परिणाम सुद्धा देऊ शकतात. तर सकारात्मक मानसिक आरोग्य म्हणजे काय? तर आवश्यकता माझ्याकडे निर्माण करून मी परिस्थितीला सामोरे कसं जाणं, त्याला परिस्थितीला कसं सांभाळणं, वातावरणाशी कसं ऍडजस्ट करणं म्हणजे सकारात्मक मानसिक आरोग्य. अच्छा, बरं, आता आपण असं मनाच्या आजारांविषयी बोलतोय तर असे कोणते आजार आहेत किंवा कोणते मनोविकार आहेत जे साधारणतः आपण ढोबळमानाने पाहू शकतो की हे असे आजार आहेत, काय सांगाल डॉक्टर प्रसाद? मुख्यतः तीन प्रकारे बघता येतं, न्यूरोसिस, सायकोसिस आणि ऑर्गॅनिक इलनेसेस. न्यूरोसिस मध्ये रुग्णाला जाणीव असते की त्याला विकृती झालेली आहे, त्याबरोबरच त्याला आतमध्ये वेदना आहे याचीही जाणीव असते आणि बरोबर चित्त नसणे, एकाग्रता नसणे, दुःख वाटणे, स्वतःवर विषयी चीड येणे अशा प्रकारचे लक्षणं असतात. हे कमी तीव्रतेचे मनोविकार असतात. त्यानंतर गंभीर स्वरूपाचे जे असतात सायकोसिसचे आजार, ज्याच्यामध्ये स्वतःला विकृती असल्याची बहुतेक वेळेस जाणीवही नसते आणि वास्तवाशी नातं तुटलेलं असतं आणि याच्यामध्येच हॅल्युसिनेशन्स आणि डिल्युशन्स जे म्हटलं गेलेलं आहे, विचारसरणीचे दोष आणि संभ्रम अवस्था ह्यानी आपलं विवेक जो आहे तो झाकोळला जातो, अशा प्रकारचे विकृती निर्माण होते. आणि तिसरं जे आहे ऑर्गॅनिक इलनेसेस, ज्यामध्ये मेंदूमध्ये विकृती असल्याचं जाणीव असते, त्याच्यामध्ये सीटी स्कॅन, MRI जर केले तर त्याच्यामध्ये इजा मेंदूला असल्याचे लक्षणात येते. तर असे तीन प्रकारचे आजार आहेत. पण जर क्लासिफाय करायचं झालं तर DSM आणि ICD हे क्लासिफिकेशन सिस्टीमनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारे आजार क्लासिफाय करू शकतो. अच्छा, म्हणजे मनोविकारांचं जर वर्गीकरण करायचं झालं तर अनेक पैलू आहेत पाहायला गेलं तर. हो, अनेक पैलू आहेत, असे विविध पूर्ण असे दारू पिण्याचा आजार वगैरे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता की मनोविकारांचं वर्गीकरण आपण कशा पद्धतीने करू शकतो. येस सर. अच्छा सर, तुम्ही आता मला सांगितलं की आजार अनेक पद्धतीचे आहेत किंवा आपण म्हणतो की ओके एखाद्या व्यक्तीला आजार आहे, पण हे करणार कसं, अशी कुठली लक्षणं आहेत? म्हणजे ताप आला तर आपल्याला आपलं अंग तापलेलं आहे हे कळून येतं, पण मनाचा आजार, मनाची अशी कुठली लक्षणं आपण ग्राह्य धरू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की माझं मानसिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडलेलं आहे? डॉक्टर आशिष काय सांगाल? एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झाला हे आपण केव्हा म्हणतो? प्रत्येकाला असं वाटतं की मी मानसिक निरोगी आहे, प्रत्येकाला हे सुद्धा वाटतं की मला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ताणतणाव आहे. मला असं म्हणायचं वाटतं की समजा एखाद्या मानसिक लक्षणांमुळे किंवा मानसिक गोष्टींमुळे जर तुमच्या गेल्या काही महिन्यात काही दिवसामध्ये तुमचं दैनंदिन जीवन, तुमचं सामाजिक जीवन किंवा तुमचं व्यावसायिक जीवन कुठेतरी प्रभावित होत असेल तर बहुतेक ते सिग्नल आहे किंवा तुम्हाला कुठला तरी एखादा त्रास किंवा ताणतणाव निर्माण झाला असं म्हणू शकतो. त्यात की जसं मी सुरुवातीला होतो तसं मी आता नाही आहे, ज्या प्रकारे मी वागत होतो माझ्या कुटुंबाशी, माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी, माझ्या कामाच्या ठिकाणी, तसं हा नाही आहे, हा बदललेला आहे. हा सुरुवातीला असा नव्हता, हा सुरुवातीच्या नंतर याच्यामध्ये काहीतरी बदल झालाय. हा बदल जर मानसिक असेल तर बहुतेक ते कुठेतरी सिग्नल आहे, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. पण हा बदल जो तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे की चुकीचा? कदाचित माझं वागणं घरातल्यांविषयी चांगलं असू शकतं, खूप पॉझिटिव्हली मी रिॲक्ट करत असेल तर तो आजाराचा भाग होऊ शकतो. बरोबर, त्याच्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की एखादा बदल म्हणजे नॉर्मल रिॲक्शन असू शकते, पण सतत आणि नियंत्रित होणारा बदल म्हणजेच मानसिक आजाराची सुरुवात असं म्हणू शकतो. आपण नेहमीच म्हणतो की बा देर शुड बी परसिस्टंट अँड कन्सिस्टंट सिम्पटम ऑफ द मेंटल इलनेस, म्हणजे जेव्हा ते आजाराचे लक्षणं सतत असतील तरच आपण त्याच्याकडे बघत असतो. एखाद्या वेळेस मला उदास वाटणं म्हणजे मला डिप्रेशन झालं असं नाही, पण मला सतत उदास वाटतं, मला 14 दिवसापेक्षा जास्त उदास वाटतं, मला निराश वाटतं, मला झोप लागत नाही, मला आत्महत्येचे विचार येतात, झोपून राहणं, झोप न लागणं, भूक न लागणं, मला वारंवार आत्महत्येचे विचार येणं, निराशावादी वाटणं, हे जे विचार हे सतत असतील आणि त्याच्यामुळे माझं दैनंदिन जीवन जर त्याच्यामुळे प्रभावित होत असेल तेव्हाच आपण त्याला म्हणू शकतो. आपण माणसं आहोत, इमोशन्स तर असणार. कारण का मी कधीतरी एखादं काहीतरी झालं तर मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण तो किती काळापर्यंत वाईट वाटणं आणि जर ते सतत सतत एखादी गोष्ट अशा पद्धतीने समोर आली तर कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की तो अलार्म आहे. हो, है ना. आपल्याला कार्यक्रमामध्ये पहिला फोन येतोय, रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्याहून. नमस्कार रवींद्रजी, बोला.
नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. खर तर कधी कधी आपण पाहतो एखादा शेतकरी शेतामध्ये काम करून मस्त विश्रांती घेत असतो, झोपलेला असतो, किंवा एखादा हमाल सुद्धा श्रमाने दमून असतो आणि आपल्या तोंडातनं सरळ उद्गार पडतात की किती सुखी आणि समाधानी असेला व्यक्ती असो. माझे तीन प्रश्न आहेत. मन हे कधी दिसत नाही, ते अदृश्य असतं. कल्पनाही आपण कधी कधी करतो, पण मनाची व्याख्या जर करायची असेल तर मन म्हणजे नक्की काय, आपण काय सांगायला? पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की एखाद्या व्यक्तीला जर मानसिक आजार झाला तर त्या व्यक्तीला लज्जा वाटतो, संकोचही वाटतो कधी कधी, आणि धाडस होत नाही व्यक्त व्हायला की मला असा हा आजार झाला, त्यामुळे तो उपचारालाही दिरंगाई करतो. तर याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? आणि तिसरा प्रश्न असा आहे की फेसबुक, व्हॉट्सअप, सामाजिक माध्यमांमध्ये व्यक्ती ही काल्पनिक जगातच रमते आणि काल्पनिक खोट्यांना शोधत असते, वास्तवाशी तिचं भान नसतं. अशा व्यक्तीलाही मानसिक आजार होऊ शकतो. तर याबद्दल आपण सांगू की व्हॉट्सअप, फेसबुक यासारखी जी सामाजिक माध्यमं आहेत त्याचा उपयोग करून घ्यावा, पण अतिहारी जाऊ नये, याबद्दल काही किट दिल्या तर. तुमचा प्रश्न कळलेला आहे, धन्यवाद तुम्ही फोन केला. त्यांचा पहिला प्रश्न डॉक्टर प्रसाद तुमच्यासाठी की मन दिसत नाही, त्याचं थांग लागत नाही, मग आता ही मनाची व्याख्या तुम्ही कशी कराल? माइंड इज अ फंक्शन ऑफ ब्रेन. मेंदूचं कार्य बिघडलं की मनाचं कार्य बिघडतं. मनाचं कार्य ठीक चाललंय म्हणजे समजावं मेंदूचं कार्य ठीक चाललेलं आहे, तर हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं. तर आपल्या मेंदूंच्या लहरीतनं मनाचं कार्य सुरू असतं. अच्छा, ओके. आणि त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की मानसिक आजार जेव्हा एखाद्याला होतो तेव्हा त्याला अनेकदा संकोचच वाटतो, लाजच वाटते, तो कुठेच व्यक्त होत नाही. तर ही मानसिकता जी आहे की आपल्याला थोडंसं असं वाटतं काहीतरी चुकतंय, काहीतरी बिघडलंय, पण मी बोलत नाही त्याच्याविषयी. जितकं आपण साध्या पद्धतीने आपल्या शारीरिक आजारांविषयी बोलू शकतो तितकं याच्याविषयी बोललं जात नाही, तर काय सांगा? हो, कारण मला जे होतंय ते चार चौघांना होतं का नाही, मला एकट्यालाच होतंय, मलाच असं होतंय, हा मुख्यतः प्रश्न असतो. दुसरी गोष्ट, लोक काय म्हणतील. या समाजामध्ये जगताना लोकांचा विचार करणं महत्वाचं आहे हे आपल्याला शिकवलं गेलंय, पण त्यांचा खूप जास्त विचार करून आपण आजारी पडलो आहोत हे आपण लक्षात घेत नाही. यामुळे आपण निर्भीडपणे समोर आलं पाहिजे, आपल्या मनातले विचार बोलून दाखवले पाहिजे, मन कुठेतरी व्यक्त केलं पाहिजे. आपले फॅमिली डॉक्टर म्हणा, आपले नातेवाईक म्हणा, मित्र म्हणा, किंवा कामाच्या ठिकाणी कोणी सहकारी असतात त्यांच्याकडे म्हणा, मन मोकळं बोललं पाहिजे आणि काय होतं हे शेअर केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. त्यातून निश्चित वाचा फुटते आणि मदतीचे मार्ग समोर येतात. बोलून मोकळं व्हावं निश्चितपणे, दॅट इज द मेसेज. डॉक्टर आशिष, त्यांचा तिसरा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आजकाल सोशल नेटवर्कवरती अनेकदा व्हर्च्युअल जगामध्ये काल्पनिक विश्वामध्ये लोक रमत असतात, पण त्याचा मानसिक स्वास्थ्यावरती कुठेतरी गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणजे गरज आहे, काळाची गरज आहे, सगळे त्याच्यामध्ये असतात, पण तरी सुद्धा त्याचे दुष्परिणाम असतात, त्याविषयी काय सांगाल? नक्कीच, जसं आपण बोललो की बा सोशल मीडिया, फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं किंवा बाकी इतर सोशल मीडिया आता खूप कॉमन झालेलं आहे. त्याच्यामध्ये ॲडोलसंट म्हणा किंवा इवन आता वयस्क म्हणा किंवा यंग ॲडल्ट म्हणा, हे सगळे लोक त्याच्या प्रभावाखाली गेलेले आहेत. का बरं? कारण की जे बाकीचं बघतो म्हणून तसं मला करायची इच्छा होते, ते खूप चांगलं टेम्पटिंग वाटतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जात असतो. एखादी गोष्टी जास्त टेम्पटिंग वाटणं म्हणजे आम्ही एखादा विचार करतो की याला एखाद्या गोष्टीचं जास्त सवय लागली काय, त्याला काही सवय व्यसन लागलं काय. आणि जसं व्यसन लागतं, जसं व्यसनाचे दुष्परिणाम असतात, तसे सुद्धा या सोशल मीडियाचे किंवा व्हॉट्सअपचे म्हणा किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडियाचे दुष्परिणाम होऊ शकतात. वारंवार फेसबुक चेक करणं, पुन्हा पुन्हा फेसबुकवर जाणं, पुन्हा पुन्हा स्टेटस टाकणं, मला किती लाईक आले ते बघणं, किती डिसलाईक आले ते बघणं, मला लाईक आले नाही म्हणजे मी चांगला नाही, मला डिसलाईक आले म्हणजे बहुतेक मी वाईट आहे. तर अशा प्रकारच्या भावना किंवा अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येऊन मग ते सतत पुन्हा पुन्हा चेक करणं की मी कसा आहे आणि त्या गोष्टी. त्याही पेक्षा असं पण म्हणू शकतो की दुसरे किती खुश आहेत, कारण सगळे आनंदी आनंद असे पिक्चर्स अपलोड होतात किंवा लोकांचं स्टेटस चांगलं असतं आणि मग मी किती दुःखी. बरोबर, एकदम भावना त्याच्यामध्ये असते. एक्झॅक्टली,
हे झालं कम्पॅरिझन. मग पहिला भाग होता की बाबा मला कसं वाटतं आणि दुसरा भाग मग कम्पॅरिझन की बाकी किती छान छान फोटो घालतोय, कुठे कुठे छान छान फिरायला गेलेला आहे आणि त्यांनी पिक्स घातलेले आहेत, मी असं केव्हा करेल, मला माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, माझी ऐपत काहीतरी कुठे कमी झाली का. तर सांगायचा हेतू हा की कम्पॅरिझन एक उद्देश स्वतःशी बोलण्याचं सुरू होऊन जातं, मित्रांशी कुटुंबियांशी त्यांचा संवाद तुटून जातो आणि त्यांचं कुठेतरी नक्कीच जसं ते बोलले किंवा वास्तविकेशी त्यांचा संबंध तुटतो, ते एकुलट्यापणामध्ये एकटेपणामध्ये वावरतात आणि त्याच्यामुळेच नक्कीच मानसिक ताणतणाव म्हणा किंवा मानसिक लक्षणे म्हणा हे सुद्धा होऊ शकतात. आता आपण आमचे जे वर्गीकरण आहे DSM जे आहे डायग्नोस्टिक स्टॅटिकल मॅन्युअल त्याच्यामध्ये इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर किंवा सेल्फी ऍडिक्शन डिसऑर्डर अशा सुद्धा नवीन आजार आम्ही त्याच्यामध्ये, तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबर नवीन नवीन आजार सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ऍड होत चाललेले आहेत. कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय, शलाकार गाडगिळे बोलतात कल्याणहून. नमस्कार शलाकाजी, बोला. याच्यावरतीच आहे, मानसिकतेवरतीच आहे की मानसिक जो तर तणाव आला आपल्याला म्हणजे हा माझा प्रश्न असा आहे. नमस्कार, मी शलाका गाडगिळ कल्याणहून प्रश्न विचारते. माझा असा प्रश्न आहे की माझ्या आमच्या घरी आम्ही दोघंच आहोत आणि माझे मिस्टर आजारी आहेत, आज गेले वर्ष झालं त्यांना आजारपण चालू आहे. तर डायबेटीस फूट आहे, तर त्यांच्या त्या आजारपणाचा म्हणजे मला स्वतःला एकही औषधाला देखील औषध नाहीये, काहीच नाही अजिबात, किंवा मला काही होतही नाही, पण त्यांच्या आजारपणाचा माझ्या मानसिकतेवरती इतका परिणाम झाला की मी म्हणजे माझी तब्येतच एकदम डाऊन झाली आणि मला म्हणजे असं काही कळत नाही की काय होतं, काय होणार आहे किंवा काय नाही. असं या मानसिकतेमध्ये मी कायम असल्यामुळे मी अंडर टेन्शनच असते कायम. याच्यासाठी माझं वय 66 आणि मिस्टरांचं 69. अच्छा ठीक आहे. आपण शलाकाजी तुम्ही प्रश्न विचारला, धन्यवाद. याच्याविषयी नक्की जाणून घेऊ की त्यांचे पती आजारी आहेत आणि त्यामुळे यांची पण मानसिकता कुठेतरी खालावलेली आहे, यांच्या तब्येतीवरती परिणाम होतोय. तर डॉक्टर प्रसाद काय सांगाल? निश्चितच आपण जी परिस्थिती व्यक्त केली ती काळजी करण्याजोगी आहे, त्यात चिंता वाटणं साहजिक आहे, अनिश्चितता पण आहे. डायबिटिक फूट आणि त्याच्याशी संबंधित वेगळे वेगळे कॉम्प्लिकेशन्स, ह्या सगळ्या स्थितीमध्ये सगळंच व्यवस्थित राहणं हे कठीण आहे. तरीसुद्धा आपण एकटे आहोत, आपलं कोणी नाही आणि आपले काळजी कोण घेणार हे प्रश्न यांनी सतावणं साहजिक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मन व्यक्त करणं हे सर्वप्रथम केलं पाहिजे. जी प्राप्त परिस्थिती आहे ती पूर्णतः स्वीकारली पाहिजे की असे विचार येत आहेत, निगेटिव्ह थिंकिंग ज्याला म्हटलं जातं किंवा पूरक नसलेले विचार जे येत आहेत हे व्यक्त करून टाकले म्हणजे त्यातनं आपण सुटतो, मोकळे होतो, त्यांचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होणं थांबतं. याचसोबत मदत मागितली पाहिजे. मदत घेण्याकरिता मनोविकार तज्ज्ञ, काउन्सिलर, फॅमिली डॉक्टर, सायकोथेरपिस्ट असे वेगळे वेगळे घटकातले लोक अवेलेबल असतात. यांच्याशी आपली परिस्थिती शेअर करून नैराश्य आहे का नाही याच्याबद्दल निदान करून घेतलं पाहिजे. चित्त एकाग्रता जर होत नसेल, कामामध्ये जर चुका होत असतील, जर सातत्याने उदास, निराश, दुःखी असं वाटत असेल, जर वाईट वाईट विचार येत असतील, जर जीवन नको असंच वाटत असेल किंवा जीवन संपलं तर बरं होईल, आपण मोकळे होऊन जाऊ असे विचार येत असतील, तर निश्चितपणे अँटी डिप्रेसंट औषधं आणि समुपदेशन यांनी ही परिस्थिती सुधारण्यामध्ये मदत होऊ शकते. नक्कीच. मला डॉक्टर आशिष तुम्हाला आता हा जो प्रश्न आहे ह्याच्या अनुषंगानेच मला विचारायचं, कारण का कधी कधी अगदी गंभीर आजार असतात आणि अशा वेळी त्या पेशंटची मानसिकता, कारण का कॅन्सर किंवा HIV किंवा आणखीन कुठले कुठले आजार ज्याच्यामुळे शारीरिकरित्या तुम्ही खूप तुम्हाला त्रास होत असतो आणि मग मनावरती त्याचा परिणाम होतो, ही एक गोष्ट. आणि अशा व्यक्तींची काळजी घेणारे जे असतात घरातले, त्यांच्याही मानसिक स्वास्थ्यावरती त्याचा परिणाम होत असतो. सततचा ताण, सततची भीती आणि आपल्या कुठल्या तरी जवळच्या माणसाला असा त्रास होतोय हे पाहणं पण तितकंच कठीण असतं. मग अशा वेळी मग मेंटल बॅलन्स कसा सांभाळावा, काय सांगाल डॉक्टर? जसं ताईंनी प्रश्न विचारला, एक खूप छान प्रश्न विचारला. त्या बोलल्यात की मला नेहमी नेहमी चिंता वाटते, मला रडल्यासारखं होतं, मला भावना व्यक्त करण्याची इच्छा होते. त्यांनी प्रश्न विचारून भावना व्यक्त केला ही खूप चांगली गोष्ट आहे. भावना व्यक्त करणं, मन मोकळेपणाने रडणं ही एक मानसिक स्वास्थ्याला पूरक गोष्टी आहेत. नक्कीच
काही गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली नसतात. समजा त्यांना त्यांच्या हजबंडना डायबेटीस झालेला आहे, डायबेटिक फूड झालेलं आहे, ही वाईट गोष्ट आहे, पण त्याचा सातत्याने उपचार करणं हा एक पॉझिटिव्ह त्याच्यासाठी अप्रोच असू शकतो. आता हा त्यांना मदतीचा हात जो आहे, यांना सुद्धा जर अशा प्रकारचा ताणतणाव होत असेल तर त्यांच्यासाठी मी काही पूरक गोष्टी सांगू शकतो की मन एकदम तुम्ही भावना व्यक्त करू शकता जसं तुम्ही आज केलेले आहेत, मन मोकळेपणाने रडू शकता, आपल्या मित्रांशी आपल्या नातेवाईकांशी संवाद साधू शकता. हे नक्की लक्षात ठेवा की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली असतात, काही गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली नसतात. ज्या गोष्टी मी करू शकते त्या गोष्टी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. सोबत सोबत पोषक आहार घ्या, तुम्ही सकाळी मॉर्निंगला वॉक्सला जाऊ शकता, थोडंसं योगासन करू शकता, यासारख्या गोष्टी सुद्धा तुमच्या या मानसिक ताणतणावाला पूरक किंवा तुमच्या आरोग्याला परिणामकारक ठरू शकतात असं मला वाटतं. समजा त्याची तीव्रता किंवा त्याचं स्वरूप जास्त असेल तर नक्कीच तुम्ही मनोविकार तज्ञांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता. तर आता असे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपण पाहत असतो, पण तरी सुद्धा अशी नेमकी कोणती उपचार पद्धती आहे? म्हणजे सहसा असे अनेकदा आपल्याला असं वाटलं की मानसिकरित्या मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा नेमकं काय करायला पाहिजे? डॉक्टर प्रसाद काय सांगाल? प्रॉब्लेम आहे, मानसिक स्वास्थ्यात बिघाड आहे हे एकदा निश्चित झालं की मदत घेणं हा सगळ्यात प्रथम भाग. आपला मित्र किंवा आपली बायको किंवा आपलं भाऊ किंवा बहीण यांच्याकडे हे व्यक्त केलं पाहिजे की मला त्रास होतोय. हे झालं, ज्यांना त्रास होतोय कळतं त्यांच्या बाबतीत, ज्यांना कळत नाही त्यांचे शेजारी पाजारी असणारे लोक, जवळचे लोक, कामाच्या ठिकाणचे लोक, त्यांना जाणीव होते किंवा आपल्या मनुष्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. मग अशा वेळेस त्याला डॉक्टरकडे नेणं हे आपलं सामाजिक कर्तव्य बनून जातं. मदत घ्यायची तर कोणाकडनं घ्यायची? मी म्हणेन की सर्वप्रथम फॅमिली डॉक्टरला अप्रोच करा, त्यांना मनमोकळं शेअर करा, कारण त्यांना आपल्या बायोलॉजीविषयी जाणीव असते, आपल्या स्वभावाविषयी जाणीव असते, आपल्या स्वभावात भावनेत आणि विचारात आलेलं असंतुलन ते समजावून घेण्यास सक्षम असतात. त्यानंतर जर म्हणालेत की मनोविकार तज्ज्ञाची मदत घ्यायची गरज पडेल तर मग त्यांची मदत घ्या. आत्महत्या प्रवृत्त स्थिती असणे किंवा चिडचिडा स्वभाव इतका जास्त की तो घातक झालेला आहे, व्हायलंट झालेला आहे, अशा प्रकारचं असेल तर मग मनोविकार तज्ज्ञ हे चांगलं ऑप्शन ठरू शकतं. अदरवाईज काउन्सिलरची मदत घेणे किंवा सोशल वर्करची मदत घेणे किंवा मेंटल हेल्थ नर्सची मदत घेणे हे सुद्धा ऑप्शन असू शकतं. अच्छा, म्हणजे काही प्रॉब्लेम असला तर आपण नक्कीच मदत घ्यायला पाहिजे जर आपल्या क्षमतेच्या पलीकडे ती गोष्ट गेली तर. मला आणखीन एक विचारायचं आहे की आता तुम्ही सांगितलं की ह्या सर्व लोकांकडे आपण जाऊ शकतो, तर असे कोणते उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि त्या किती खर्चिक आहेत, काय सांगाल डॉक्टर आशिष? बघा, जसं शारीरिक आजार आहे तसं मानसिक आजार आहे. जसं शारीरिक आजाराला उपचार पद्धती उपलब्ध आहे तसं मानसिक आजाराला सुद्धा उपचार पद्धती उपलब्ध आहेत. ते उपचार पद्धती त्याच्या आजाराचं स्वरूप आणि तीव्रतेवर डिपेंड करत असतं, त्याच्यावर ते अवलंबून असतं. सगळ्यात महत्वाचा उपचार पद्धती म्हणजे औषधोपचार. त्याशिवाय मानसशास्त्रीय समुपदेशन हा दुसरा भाग, त्याला आपण सायकोलॉजिकल काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपी असं म्हणू शकतो. तिसरं म्हणजे आपल्याला जेव्हा मनाला त्राण होतो तेव्हा आपल्याला काही आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची गरज. आपण स्क्रीनवरती पण पाहू शकतो की कोणत्या उपचार पद्धती आपण वापरू शकतो. सोबत काही आजार जीर्ण असतात, सिझोफ्रेनियासारखे काही आजार पूर्णपणे नियंत्रित करता येत नाही, त्यावेळेस त्यांना पुनर्वसन हा सुद्धा उपचार पद्धती आपल्याला आवश्यक असते. एक महत्वाची उपचार पद्धती आहे ती विद्युत उपचार पद्धती. ती थोडीशी दुर्लक्षित आहे पण ती खूप महत्वाची सुद्धा विद्युत उपचार पद्धती आहे. ज्या ठिकाणी आत्महत्या विचार येत असतील, एखादा उन्माद झालेला रुग्ण असेल, त्यावेळेस ही उपचार पद्धती सुद्धा आपल्याला उपयोगी पडू शकते. तर असं विचार केले तर भरपूर उपचार पद्धती मानसिक आजारासाठी आहेत. दुसरा प्रश्न तुम्ही जो केलेला की हे खर्चिक आहेत का, मानसिक आजाराच्या उपचार पद्धती शारीरिक आजारापेक्षा खर्चिक नाहीत. काही जसं पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की जसं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, अर्ध्यापेक्षा जिल्हे या कार्यक्रमाला अटॅच झालेले आहेत. आणि त्याशिवाय जिल्हा रुग्णालयामध्ये म्हणा, जिल्हा रुग्णालयामध्ये म्हणा किंवा प्रादेशिक मनोरुग्णालय म्हणा, अशा प्रकारचा औषध उपचार मोफत सुद्धा उपलब्ध झालेला आहे. अरे वा, खूप छान आहे ही माहिती तुम्ही दिलीत. आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. डॉक्टर वी स महाजन तासगाव इथून बोलत आहेत. नमस्कार डॉक्टर, बोला. हॅलो. हा बोला. डॉक्टर वी स महाजन.
की माणसाचं जे मन आहे ते मन काय असं तिचा फोटो काढू शकत नाही, बघू शकत नाही, काय शकत नाही. तर माणसाचं वर्तन हे त्याच्या मनाचं दर्पण आहे. तर सायकोलॉजीची डेफिनेशन करताना सुद्धा मनाचे शास्त्र न मनाचा बिहेव्हिअरच सायन्स म्हणून त्याच्या डेफिनेशनमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर जेव्हा माणसाची बिहेव्हिअर किंवा वर्तन हे समाजातले अवरेज प्रुडंट माणसं म्हणतात की बाबा आता बरोबर वागत नाही, त्याचं वागणं बरोबर नाही, तेव्हा त्याचं एक मेंटल स्वास्थ्य बरोबर नाही असं आपण एक कन्क्लुजन काढू शकतो. मेंटल स्वास्थ्य राहण्यासाठी साऊंड बॉडी आणि साऊंड माइंड असलं पाहिजे. आरोग्य तुमचं फिजिकल फिटनेस असेल तर मानसिक फिटनेस राहील. आणि दुसरी गोष्ट, हे माणूस जो आहे यानं कन्स्ट्रक्टिव्हली ऑक्युपाय केलं पाहिजे. हे ड्रग मेडिसिन ह्याच्यापेक्षा नियमित आहार, रेग्युलर एक्झरसाईज. अच्छा. आणि जर आपल्याला स्वतःला कन्स्ट्रक्टिव्ह वर्क मध्ये जर माणसानं गुंतवून घेतलं तर तो डॉक्टर महाजन आजारापासून दूर राहील असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं? धन्यवाद, बहुत अच्छा कार्यक्रम. अच्छा, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. त्यांनी खूप छान पॉइंट सांगितले, पण मला अजून एक विचारायचं आहे की आता आपण उपचार पद्धतींविषयी बोलत होतो, तर अनेक उपचार पद्धती तुम्ही सांगितल्यात, पण तरी सुद्धा आता आपण इंटरनेटवरती आजकाल सगळेजण असतात, आपण जर सर्च केलं तर अॅरोमाथेरपी आहे, किंवा असं म्हणतात की संमोहनशास्त्र आहे, किंवा म्युझिकल थेरपी, ह्या सगळ्या गोष्टी पण आजकाल असं म्हणतात की मनाच्या आजारांसाठी खूप छान आहेत. तर डॉक्टर काय सांगाल तुम्ही? निश्चितपणे ह्या सगळ्या थेरपीजचा सुद्धा रोल आहे, पण सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की मेंटल इलनेसेस, मानसिक विकृती ह्या बायोलॉजिकल विकृती आहेत. 90% केसेसमध्ये आनुवंशिकता कुठेतरी कारणीभूत असते, निमित्त मात्र असते. त्यामुळे रासायनिक बदल पूर्ववत करण्यासाठी किंवा तो बॅलन्स परत सेट करण्यासाठी औषध उपचार हा महत्वाचा असतो. हां, जे कमी तीव्रतेचे आहेत त्याकरता महाजन सरांनी सांगितलं तसं योगा, एक्सरसाइज आणि रिलॅक्सेशन अशा मेथड्स वापरता येऊ शकतात. परंतु जिथे गांभीर्य अधिक आहे, उदाहरणार्थ आत्महत्या प्रवृत्ती किंवा व्हायलेन्स, अशा ठिकाणी भ्रमस्थिती किंवा वास्तवापासून दुरावा असणे, अशा ठिकाणी औषध उपचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो घेतला गेला पाहिजे. आणि औषध घेतो म्हणून मी मनोरुग्ण झालो किंवा वेडा झालो असे ग्रह न करून घेता, जसं डायबिटीजमध्ये किंवा हृदयविकारात औषध घेतो तसंच मी मनोविकारासाठीही औषध घेतो, हे आपण स्टिग्माच्या पलीकडे जाऊन स्वतःविषयी विचार केला पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. चांगलं राहण्यासाठी औषध घेणं जर गरजेचं असेल तर ते घेतलं पाहिजे आणि सातत्यपूर्ण रीतीने घेतलं पाहिजे. आपल्या डॉक्टरांची भेट घेऊन 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून एकदा भेटी देऊन त्या औषध उपचाराचा डोस ठरवून ते नियमितपणे घेणं हे मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलं आहे. जर तसं असेल तर ते जरूर घ्यावे. नक्कीच, मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आणखीन काय काय करायचं, कशा पद्धतीने करायचं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत, आणि आपलं मनाचं स्वास्थ्य कसं जपायचं हे आज आपण जाणून घेतो आहे. डॉक्टर आशिष, मला तुम्हाला विचारायचं की मानसिक आजार होतो किंवा विकार होतो त्याच्यासाठी काही कारणं असतील, तर ती नेमकी कारणं कोणती? जसं म्हणाले की मानसिक आजार म्हणजे काय आणि मानसिक आजारांची कारणं कोणती, जर आपण सरासरीदृष्ट्या विचार केला तर जवळपास आपण 3 प्रमुख कारणं पकडतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जैविक कारण किंवा बायोलॉजिकल कारण, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की बाबा मेंदूतील रसायनातील होणारा बदल त्याच्यामुळे होणारा मानसिक आजार म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजार. त्याच्यामध्ये काय न्यूरो ट्रान्समिटर येतात, सिरोटोनिन आणि डोपामिन नावाचे, त्यांच्या रसायनामध्ये जर बदल होत असेल तर त्या व्यक्तीला मानसिक लक्षण दिसतात आणि त्याला मानसिक आजार म्हणतो. दुसरं म्हणजे आपण त्याला म्हणूया सायकोलॉजिकल कारण किंवा मानसशास्त्रीय कारण. त्याच्यामध्ये जसं आपण मगाशी बोललो की विचार, भावना आणि बिहेव्हिअर, विचार, भावना आणि वर्तणूक यांचा ताळमेळ बिघडला की कुठेतरी मानसिक लक्षणांची सुरुवात होते, त्याला सुद्धा आपण मानसिक आजार असं म्हणू शकतो. तिसरं म्हणजे आपण म्हणूया की मनोसामाजिक कारण. मनोसामाजिक म्हणजे सायकोसोशल कारण. सायकोसोशलचा अर्थ असा की माझ्या जीवनात घडलेल्या नकारात्मक घटना त्याचा आघात माझ्यावर होत असतो. माझ्या विचारांचा, माझ्या भावनांचा विचार त्या घटनांमुळे अजून मी कुठेतरी खचला जातो आणि त्याच्यामुळे कुठेतरी माझ्या जीवनामध्ये डिस्ट्रेस येतं, त्याला अनावश्यक ताण असं म्हणू शकतो. आणि या डिस्ट्रेसचं रूपांतर कदाचित कधी कधी डिसऑर्डरमध्ये होऊ शकतं, त्याला आपण मानसिक आजार असं म्हणू शकतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा तो सांगायचा मला या ठिकाणी आवश्यक आहे, आपण एक अननोन कॉज किंवा इडिओपॅथिक कॉज म्हणून सुद्धा आपण मानसिक आजार होऊ शकतात. सिझोफ्रेनिया हा अनुवंशिकतेमुळे होऊ शकतो,
आणि सिझोफ्रेनिया कोणालाही होऊ शकतं हे सुद्धा तेवढंच खरं. डिप्रेशनचं काही कारण असेलच असं नाही. डिप्रेशन फक्त लव ब्रेकमुळे झालं किंवा एक्झाममध्ये फेल झाल्यामुळे नाही, कदा कदाचित अननोन कारणामुळे, इडिओपॅथिक कारणामुळे सुद्धा कदाचित नैराश्य किंवा उदासीनता येऊ शकते. अच्छा, पण आता हे झालं, तुम्ही आता म्हणालात की जसे जसा माणूस मोठा होतो अनुभव येतात आणि मग विचारांची पद्धती त्याची अशी होते आणि मग हे आजार होतात. पण आपण बघतो की लहान मुलांमध्ये पण हा प्रॉब्लेम बघू शकतो. तर डॉक्टर प्रसाद काय सांगाल की लहान मुलांचं मानसिक आरोग्य? लहान मुलांमध्ये सुद्धा मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न आहेत, नाही असं नाही. वय वर्ष 10, 13, 14 आत्महत्या प्रवृत्ती असणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचे लक्षणं जरूर दिसून येतात. त्याच पद्धतीने 6-7 वयोगटामध्ये ऑटिझम हे एक लक्षण दिसून येतं की ज्याच्यामध्ये असामाजिकता असते. पण एक बाब लक्षात घेतलं पाहिजे की 4 चौघांसारखा म्हणजेच नॉर्मल किंवा चांगला किंवा आरोग्यपूर्ण असं न घेता थोडं वेगळेपण जर असेल तर ते स्वीकारता आलं पाहिजे. आणि ते वेगळेपण स्वीकारतेवेळी मग त्याच्यामध्ये रिडिंग डिफिकल्टी असो, रायटिंग डिफिकल्टी असो, मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी असो, हे लँग्वेजशी संबंधित आजार असतात, पण त्याच्यामध्ये उपाय करता येतात. तर आपण थोडेसे इतरांपेक्षा वेगळे जरी असलो तरी आपल्यातलं टॅलेंट काय आहे, आपल्यातलं स्किल काय आहे हे पण जरूर ओळखावं असं मी म्हणेन इथे. अच्छा, आपल्याला कार्यक्रमामध्ये एक सखी आपल्याशी बोलत आहेत. नमस्कार, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार, मी एक सखी बोलते. मी मॅडम 61 वर्षांची रिटायर आहे. हा नमस्कार. तुमचा टीव्हीचा आवाज बंद कराल प्लीज. हा मी एक सखी बोलते. हा मी एक रिटायर आहे. हॅलो. हा तुमचा टीव्हीचा आवाज बंद करा आणि मग प्रश्न विचारा. आता प्रश्न विचारा. हा मी एक रिटायर आहे आणि माझ्या घरात आम्ही 3 जण राहतो. मिस्टर पण मोठ्या पोस्ट वरती आहे, तर मुलगी पण मोठ्या पोस्ट वर आहे, पण कोणी अजिबात बोलत नाही अजिबात एकमेकांशी. हा आणि मला बोलायची खूप सवय आणि कोणच बोलत नाही, प्रत्येक जण आपापल्या याच्यामध्ये असतं आणि दुसरी कोणत्याही तरीची मदत पण करत नाही. त्यामुळे मला 31 वर्ष, मी 38 वर्ष नोकरी केली तिची आणि सगळं काही घरातलं सांभाळलं आणि आता माझ्यावर कोणच बोलतच नाही अजिबात. बोलत नाही, काही आर्थिक मदत नाही, काही सांगत नाही, काहीच करत नाही, त्यामुळे मला खूप मानसिक त्रास होतो. तर मी काय करू? अच्छा, नक्कीच धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारलात डॉक्टर प्रसाद. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मी यांच्यासाठी केलं आणि यांच्यामुळे मी आता अशी झाली हे मनातनं काढून टाकलं पाहिजे. मला करायचं होतं, मी केलं, मी करू शकत होते, मी सगळ्यांचं केलं, सगळे माझ्यासारखेच असले पाहिजे हा मनाचा हट्ट नसावा. दुसरी गोष्ट, आपण बोलके आहोत, आपल्याला मन मोकळं बोलता येतं ही आपली जमेची बाजू म्हणून बघितली गेली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आपल्यात आलेला एकाकीपणा घालवण्यासाठी सत्संग हा आपण उपाय म्हणून स्वतःच्या जीवनात आणला पाहिजे. हा आणला की आपण निश्चितच परत प्रवाही होऊन जाऊत आणि आपल्या वाटी आलेलं दुःख विसरून जाऊत असं मला वाटतं. म्हणजे ही जी समस्या आहे ही कॉमन आहे, प्रत्येक घरामध्ये आपण बघू शकतो की एक लिमिट झाल्यानंतर लोक एकाकी पडतात, एकटी पडतात. तर मग आपापला उपाय आपण शोधणं गरजेचं आहे, निश्चितपणे शोधावा. अच्छा बरं, मला डॉक्टर आशिष तुम्हाला विचारायचं की WHO ने आजच्या दिवसाची थीम ठरवलेली आहे मेंटल हेल्थ ऍट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य, तर त्याविषयी काय सांगा? मेंटल हेल्थ डे 2017 याची जी थीम ठरवलेली आहे ती कामाच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक आरोग्य, ही याची का बरं गरज पडलेली आहे. तर जसं आपण असं म्हणतो किंवा मला प्रत्येक ठिकाणी माझ्या कामाच्या ठिकाणी मला कुठेतरी ताणतणाव निर्माण झालेला आहे. आता स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, कॉम्पिटिशन निर्माण झालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी असं वाटतं किंवा मी वरचढ झालो पाहिजे, मी नंबर 1 झालो पाहिजे, या गोष्टीमुळे कुठेतरी एक तणाव निर्माण झालेला आहे, नंबर 1. दुसरं असं आहे की बुवा ज्या कामाच्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी उद्दिष्ट दिलेले असतं, वरिष्ठांकडून उद्दिष्ट दिले असतं, खालच्यांकडून अपेक्षा असतात, खालच्याकडून अपेक्षांचं ओझं आणि वरिष्ठांचं हस्तक्षेप याच्या मधामध्ये तो कामाच्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे कुठेतरी घुसमटत जातो. इंटरनल पॉलिटिक्स पण खूप असतात, इंटरनल पॉलिटिक्स सुद्धा भरपूर असू शकतात.
कामाचे ठिकाण धोकादायक असू शकतं. स्त्रियांना सुद्धा कदाचित त्यांचं आरोग्य सांभाळून, त्यांचं फॅमिली सांभाळून, कामाचं ठिकाण सांभाळून सगळं ताळमेळ साधणं कधी कधी कठीण होऊन जातं. त्यामुळे त्यांचं मानसिक ताणतणाव बिघडून, मानसिक स्वास्थ्य बिघडून कदाचित नैराश्य किंवा उदासीनतेचे लक्षणं दिसायला लागलेली आहेत. आणि जस म्हणूनच यावर्षी WHO ही थीम महत्वाची ठरवलेली आहे. तर अच्छा, हे एक झालं. मला आता एक तुम्ही तर बोलतात, एक प्रश्न आला की कधी कधी आपल्याला हवं असलेलं मिळवण्यासाठी लोक विकृत बनतात कामाच्या ठिकाणी, मग ती पण मानसिक आरोग्याची घातक घंटा होऊ शकते का? कारण का मग लोक नको ते प्लान करत बसतात आणि मग अनेक गोष्टी एखाद्याच्या जॉब वरती पण होऊ शकतं ह्या सगळ्याचा परिणाम. तर काय सांगू शकत? बरोबर, त्याला आपण त्यांचा स्वभाव दोष सुद्धा म्हणू शकतो किंवा त्यांचं व्यक्तिमत्व तसं म्हणू शकतो. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं. मला काय हवं आहे, मी कशा प्रकारे वागेल हे त्याच्यावर डिपेंड असतं, त्याच्या मनावर डिपेंड असतं. ती व्यक्ती समजा त्याला वाटतं की बा मला काहीतरी कमवायचं आहे, मग मी कुठल्याही पद्धतीने कमवेल, त्याला त्या गोष्टीची जर जाणीव असेल तर मग तो कुठल्याही मार्गाचा अवलंबन करू शकतो. जसं म्हणालं की त्याच्यामुळे तो इंटरनल पॉलिटिक्स करू शकतो, त्याला वाटेल ते पाहिजे एवढंच त्याला कळतं, बाकी लोकांचा तो विचार त्यावेळेस तो बहुतेक करत नाही. आणि त्याच्यामुळेच ही व्यक्ती आजारी असू शकते का? नक्कीच ती व्यक्ती स्वभाव दोषाने ग्रासलेली असू शकते. अच्छा, कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. अशोक पात्रीकर बोलतात नागपूरहून. नमस्कार अशोक जी, बोला. मला माझं मन फार दुःखी आहे हो. अच्छा, पण मी नेहमी हसताना दिसतो सगळ्यांना. माझं मी सोशल वर्कर पण आहे, पण मला कधी कधी इतका त्रास होतो मनाला की काय करावं आणि काय नाही, मला काही समजत नाही. मला का म्हणजे दुःखी, मला मेरे सुन मेरा कहना जहा नहीं कहना वहा नहीं रहना, तर असं वाटतं मला की राहू नाही. माझ्या मनाविरुद्ध झालं की मला फार त्रास होतो. ओके, अशोक यांनी प्रश्न विचारलेला की ते फार दुःखी आहेत, तसे ते हसत असतात पण तरी सुद्धा आतून कुठेतरी ते उदास आहेत. डॉक्टर काय सांगाल? जसं सरांनी प्रश्न विचारला की बाबा त्यांना खूप दुःख वाटतं तरी सुद्धा ते हसत असतात, याला आपण कधी कदाचित हसरं नैराश्य सुद्धा म्हणू शकतो. त्याला आपण स्माइलिंग डिप्रेशन सुद्धा म्हणत असतो. म्हणजे त्याला आतमधून उदास वाटणं, निराश वाटणं, चांगलं न वाटणं, मन खच्चित होणं, मनामध्ये खूप सारे विचार होणं, मनाविरुद्ध गोष्ट झाली तर त्यांना आणखीन दुःख होतं. नक्कीच दुःख होतं. पण मी जर दुःखी राहिलं, समजा मी घराचा प्रमुख व्यक्ती आहे आणि जर मी दुःखी दिसलो तर माझे कुटुंबीय घाबरतील, माझे कुटुंबीय माझ्याबद्दल काय विचार करतील की घराचा हा प्रमुख व्यक्तीच आहे, हाच जर उदास राहिला तर ते त्याच्यावर अवलंबून असणारे बाकी लोक काय करतील, त्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनामध्ये नेहमीच घोळत असतो. अशा वेळेस ते त्यांचं जे रिप्रेझेंटेशन असतं, त्यांचं ते दाखवण्याचं पद्धत असतं, बहुतेक ते हसरं असतं. ते म्हणजे समजतं ना, मेद गम छुपारा हो टाईप. म्हणजे त्यांचं जे मन असतं ते खच्चित असतं पण ते बाहेर दिसत नाही. पण म्हणून त्यांनी आज जे मन व्यक्त केलं की मला दुःखी वाटतं, तर मला वाटतं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी जे केलेलं आहे ते एकदम चांगलं, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी पूरक गोष्ट केलेली आहे असं मला वाटतं. अच्छा, मला अजून एक प्रश्न विचारायचा डॉक्टर प्रसाद, की कधी कधी स्वभावाचं पॅटर्न आणि मनोविकृती यातला फरक, कारण का एखादा माणूस म्हणतो मला मी रागीटच आहे, मी चिडखोरच आहे, मी असाच असतो, मग ती मनोविकृती आहे की स्वभाव आहे, कसं कळणार? मीची व्याख्या करून आपण जगतो. मीची व्याख्या केल्याशिवाय आपण जगू शकत नाही, हे तिथली दुसरी अडचण आहे. तर ज्या ज्या लेवलला आपण मीची व्याख्या करू त्याचे फायदे आणि तोटे हे आलेच. तर काही फायदे मिळवण्यासाठी आपले दीर्घकाळासाठी खूप तोटे होऊन बसतात. मी चिडखोर आहे, या चिडखोरपणाच्या स्वतःच्या केलेल्या व्याख्येमध्ये आपण अडकून जातो आणि मग लोकही आपल्याला त्याच नजरेतनं बघायला लागतात, त्याच लेन्समधून पाहायला लागतात. तर मानसिक विकृती ही स्टेट आहे आणि व्यक्तिमत्व हे गुण आहे किंवा ही प्रवृत्ती आहे, हे फरक लक्षात घेतलं पाहिजे. अच्छा, कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. प्रतीक शेळके बोलतायत. नमस्कार प्रतीकजी, बोला. प्रतीकजी बोला. मॅडम, मी 12th आहे, शिक्षण घेतोय. तर मला क्वेश्चन विचारायचा होता की विचारा, सलग प्रश्न विचारा. मी 12th आहे, मला अभ्यासात काही ताणतणाव येतात, डिप्रेशन येत कधी कधी, तर त्यावर मला उपाय सांगताल का? नक्कीच डॉक्टर आशिष, काय सांगाल? 12th महत्वाचं वर्ष, डिप्रेशन. बरोबर,
हे बघा, ऍक्च्युली डिप्रेशन कोणाला येतं? तुमच्या मनाला डिप्रेशन येतं. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. बोलणं म्हणजे मनाशी बोलण्याला आपल्याला तसं शिकावं लागेल. आपण शिकतो कसं? आपल्या अनुभवातून शिकतो, आपल्या संस्कृतीतून शिकतो, आपल्या संस्कारातून शिकतो आणि आपल्या जेनेटिकमधून शिकतो. म्हणजे आपला एक संचित असते, आपली एक बुद्धी असते, या सगळ्या गोष्टींनी आपण शिकत असतो. समजा तुमचा 12वीचा वर्ष आहे तर त्यासाठी तुमची तयारी किती झाली आहे, त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं आहे का, तुम्ही तुमचं असेसमेंट केलं आहे का, तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला कुठल्या कुठल्या भागामध्ये त्रास होतो, कुठल्या भागामध्ये तुमचं हातखंडा आहे, ह्या गोष्टी तुम्ही जाणून घेतलेल्या पाहिजेत. बघा, परीक्षेमध्ये असलेला ताण अत्यावश्यक असतो. म्हणजे मला अभ्यास करायचा आहे आणि मला परीक्षेत पास व्हायचं, हा झाला आवश्यक ताण. हे तुम्हाला बाळगणं गरजेचं आहे. पण तुम्हाला अनावश्यक ताण बाळगता कामा नये. हे बघा, म्हणजे मी पासच होणार नाही, मी अनुवृत्तीत होणार किंवा मी फेल होऊन जाणारच, हा जो चवाला जो जो प्रश्न असतो तुमच्या मनामध्ये घोळत असतो, त्याला आपल्याला कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे. दुसरं, हे नेहमी लक्षात ठेवा की तुमचं अभ्यास करणं तुमचं काम आहे, निकालाची चिंता तुम्ही सध्या तरी करू नका. कारण की काही गोष्टी नियंत्रणाखाली असतात, काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाखालीच्या बाहेर असतात आणि त्यासाठी भरपूर गोष्टी त्याला प्रभावित करतात. सध्या त्यांच्या नियंत्रणामध्ये एक गोष्ट आहे, अभ्यास करणं, ते त्यांनी करायला पाहिजे. नक्कीच, त्यांना जो ताणतणाव आलेला आहे त्यांना समोरं जाणं हे जास्त महत्वाचं आहे या ठिकाणी. नक्कीच. आता एक रॅपिड राऊंड, ठीक आहे डॉक्टर प्रसाद, तुम्हाला एका शब्दात आणि एका वाक्यात उत्तर हवी आहे, ठीक आहे? पहिला प्रश्न, मन कुठे असतं, मेंदूत की हृदयात? माइंड इज अ फंक्शन ऑफ ब्रेन, पण माइंडला सगळ्या क्वालिटीज हार्टच्या दिल्या गेलेल्या आहेत. अच्छा, अरे बापरे. दुसरा प्रश्न, मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो? निश्चितपणे मानसिक विकृती ही कोणालाही होऊ शकते, कुठल्याही वयात होऊ शकते, कुठल्याही जेंडरच्या व्यक्तीला होऊ शकते, कुठल्याही आर्थिक सामाजिक आणि कुठल्याही आर्थिक सामाजिक स्तरावरच्या मनुष्याला होऊ शकते. बरं, मानसोपचार तज्ञांकडे जाणं, उपचार करून घेणं म्हणजे मला वेळ लागलाय असा अर्थ होतो का? अजिबातच नाही. मानसिक स्वास्थ्यासाठी मानवविकार तज्ञाची भेट घेणं हा एक चांगलं लक्षण आहे. नक्कीच. बरं, नैराश्य, उदासीनता, ताणतणाव, चिंता, एन्झायटी असे जे विकार आहेत ते मी उपचारानंतर संपूर्णपणे बरे होऊ शकतात का? निश्चितपणे. कमी तीव्रतेचे मनोविकारामध्ये पूर्ण फरक पडू शकतो. अच्छा, आणि त्याच्यानंतर उपचारानंतर ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वसामान्यपणे जगू शकतात का? निश्चितपणे जगू शकतात. एक नव्या प्रकारचं संतुलन येतं आणि त्या संतुलनामध्ये मग आपलं दैनंदिन जीवन चांगलं घालवता येऊ शकतं. डॉक्टर आशिष, तुमच्याकडे पुढचे राऊंड. कारण का आता सरांनी सांगितलं की अशा पद्धतीने तो जगू शकतो, मग महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ नोकरी करणं, लग्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रुग्णांच्या बाबतीत पॉसिबल आहेत का? नक्कीच पॉसिबल आहे. जसं निरोगी व्यक्ती किंवा शारीरिक आजारी व्यक्ती लग्न करू शकतो, नोकरी करू शकतो, त्याचप्रमाणे यांना सुद्धा तसेच अधिकार आहेत की ते लग्न किंवा नोकरी नक्कीच करू शकतात जर उपचारामध्ये ते पूर्णपणे बरे झाले आहेत तर. अच्छा, आता मानसिक ताण आहे म्हणून तो जाण्यासाठी दारू पिणं, धूम्रपान करणं किंवा इतर व्यसनांचा आधार घेणं कितपत योग्य आहे? धूम्रपान करणं, अंमली पदार्थ सेवन करणं उपयुक्त मुळीच नाही. त्याशिवाय तुम्ही व्यायाम करणं, सकाळी फिरायला जाणं, पोषक आहार घेणं यासारख्या गोष्टी करू शकतात. याविरुद्ध धूम्रपान करणं, अंमली पदार्थ सेवन करणं हे मानसिक आजार वाढवण्याचे लक्षण आहेत, कमी करण्याचे नाहीत. अच्छा सर, एका वाक्यात एका शब्दामध्ये पुढचं की आत्महत्येविषयी बोललं किंवा त्याच्याविषयी चर्चा केली म्हणजे एखाद्या व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त करणं असा अर्थ होतो का? मुळीच नाही. एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्याबद्दल आपण बोलतो तो बहुतेक त्याला आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो असंच आहे. बहुतेक प्रत्येक आत्महत्या करणारा व्यक्ती मदतीची हात मागतच असतो. अच्छा, थँक्यू सो मच सर, तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. आणि आपले हे कार्यक्रमामध्ये आपण असंच बोलत राहणार आहोत, पण उद्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण काय पाहणार आहोत ते जाणून घेऊया. उद्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये बुधवारी 11 ऑक्टोबर 2017 दुपारी 1 वाजता कार्यक्रम आहे पांढरी काठी जगण्याचा अधिकार, आणि सहभागी होणार आहेत डॉक्टर भरत जोशी जे आपले अंधमित्र आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर पुष्पा नवघणे ज्या अंध विद्यार्थिनी आहेत. आणि त्याशिवाय गुरुवारी आपल्या कार्यक्रमामध्ये आपण काय पाहणार आहोत तर 12 तारखेला 1 वाजता तुम्ही पाहू शकाल काळजी, डोळ्यांची, आजार आणि उपचार. सहभागी होणार आहेत डॉक्टर अनघा हेरॉल ज्या आहेत नेत्रतज्ञ. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही आमच्याशी बोलू शकता, बरोबर आहात, त्याचप्रमाणे जर काही प्रश्न असतील किंवा आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे सगळं जर तुम्हाला सांगायचं असेल तर सोशल मीडिया आहेच,
फेसबुक पेज आहे www.facebook.com/sakhisahyadri.dd. तुम्ही जीमेल वरती मेल करू शकता sakhisahyadri@gmail.com वरती. यूट्यूब वरती आपले कार्यक्रम उत्तरोत्तर अपलोड होत असतात, ते तुम्ही पाहू शकता www.youtube.com/sakhisahyadri. ट्विट पण करू शकता @dd.sahyadri. डॉक्टर प्रसाद, मला तुम्हाला विचारायचं की इतकी छान चर्चा झाली तरी जाता जाता तुम्ही लोकांना काय आवाहन करू शकता? मानसिक स्वास्थ्य महत्वाचं आहे, त्याकडे जरूर लक्ष द्या. मानसिक स्वास्थ्य उपभोगणं हा प्रत्येकाचा मानव सिद्ध अधिकार आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे. त्यासाठी लागली तर मदतही घ्या, उपचार घ्या, औषधं घ्या, त्याबद्दल न्यूनगंड कमीपणा बाळगू नका. चांगलं राहण्यासाठी गोळ्या घेण्याची गरज पडली तर घ्या, त्याबरोबरच इतर उपाय जे चर्चेला आले त्यांचाही प्रयोग जरूर करा. डॉक्टर आशिष, तुम्ही काय सांगाल? मानसिक आरोग्याबद्दल मी हे सुद्धा जाणू सांगू इच्छितो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा ताण किंवा तणाव येणारच. काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात, पण प्रत्येक गोष्टीला आपण सामोरे जाऊ शकतो. आपल्या विचारांना भावनांना आपण कंट्रोल करू शकतो आणि नक्कीच ताणावर मात करू शकतो. जर एखादी व्यक्ती संवेदनक्षमता आणि मनोशक्ती जर आपल्याकडे असेल तर कुठल्याही ताणतणावाला आपण सामोरे जाऊन आपलं मानसिक स्वास्थ्य अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतो. समजा मानसिक आजार झाले तर नक्कीच उपचार पद्धती अतिशय उपयुक्त आहेत, त्यांचा नक्कीच वापर करा. ती मग औषध उपचार पद्धती असेल, समुपदेशन असेल किंवा विद्युत उपचार पद्धती सुद्धा असेल, त्या सगळ्यांचा तुम्ही नक्कीच उपयोग घ्या असं मला या ठिकाणी आवाहन. अच्छा, आता उपचार पद्धतीविषयी म्हणालात, परंतु हे रोग होऊच नये किंवा ताणतणाव मी स्वतःच नियंत्रित करू शकतो, तर अशी कोणती लाईफस्टाईल आहे किंवा जीवनशैली आहे जी आपण अंगीकारू शकतो? डॉक्टर आशिष सॉरी डॉक्टर प्रसाद, तुम्ही काय सांगाल? हो मॅडम, सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की मी इथे माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलोय हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. रहा, असा, जगा, जसे आहात त्याच्यात पूर्ण आहात ही जाणीव तुम्ही स्वतः उपभोगा आणि ती इतरांपर्यंत पोहोचवा. दुसरी गोष्ट, जे समोर आलं ते काम करताना पूर्णपणे त्याला स्वतःला झुकवून द्या आणि असं काम करते वेळी येणारे अडचणी याच्यावरती मात करा. तिसरी गोष्ट, जर निरोगी राहायचं असेल तर भगवंत आहे आणि तो काळजी घेत आहे, तो दिशा देत आहे, ही श्रद्धा दृढपणे मनाशी बाळगा. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मंडळी, कशाला महत्व द्यायचं, कुठल्या गोष्टींबरोबर तुलना करायची, कुठे कंपॅरिझन करायचं आणि किती अपेक्षा ठेवायचा, हे सगळ्याचं जर गणित आपल्याला नक्की जमलं ना, तर हे मानसिक स्वास्थ्याचा मेळ आपण नक्की साधू शकतो. असेच भेटत रहा आपल्या कार्यक्रमांमध्ये, पण आता मात्र नमस्कार. नमस्कार.